मालमत्ता कराची विक्रमी वसुलीला ओघ कायम ठेवत ठाणे महानगरपालिकेने आर्थिक वर्षाच्या पहिल्या 40 दिवसात 100 कोटी रुपयांची मालमत्ता कर वसुली केली आहे। ठाणेकरांनी मालमत्ता कर भरण्यास दिलेला अभूतपूर्व प्रतिसाद प्रशंसनीय असल्याचं महापालिका आयुक्त श्री अभिजित बांगर यांनी म्हटलं आहे। गेल्या आर्थिक वर्षात 722 कोटी रुपयांचा विक्रमी मालमत्ता कर जमा करण्यात महापालिकेला यश आलं होतं। यंदाच्या आर्थिक वर्षात पहिल्या 40 दिवसातच 100 कोटी रुपयांचा मालमत्ता कर वसूल करण्यात महानगरपालिकेला यश आलं आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत ही 10 पट वाढ असल्याचं या निमित्ताने सांगण्यात येत आहे। आपला महोत्सव आंबा महोत्सव संस्कार आणि कोकण विकास प्रतिष्ठान तसंच आमदार श्री संजय केळकर खास ठाणेकर नागरिकांसाठी घेऊन आले आहेत आंबा महोत्सव 2 मे ते 14 मे या कालावधीमध्ये ठाणे शहरातील गावदेवी मैदान येथे 10 ते 10:30 कोकण आंबा महोत्सव हा केवळ बाजार नाही तर चळवळ आहे। आमदार श्री संजय केळकर आयोजित आंबा महोत्सव 2023 दिनांक 2 मे ते 14 मे 10 ते 10:30 गावदेवी मैदान ठाणे।